नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 247 मराठी या यूट्यूब चॅनलला मी रोहिणी थेटे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनला आपण सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक अभ्यासणार आहोत. ठीक आहे, इयत्ता 8वीचे जे क्रमिक पुस्तकं आहेत प्लस NCERT, ठीक आहे, असं आपण दोघं मिक्स करून हे सेशन डिझाईन केलेलं आहे विथ PYQ. ठीक आहे, यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील ॲड केलेले आहेत, जेणेकरून तुमची तयारी आतापासून इथेपर्यंत अशी पूर्णता होणार आहे. ठीक आहे, तर ट्यून राहा विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करत राहा. त्यानंतर बघा, खूप सुंदर प्रेरणादायी एक वाक्य आहे, आपण किती जरी चांगल्या बीजाची पेरणी केली तरी तण मात्र उगवतच. तण काढण्याची प्रक्रिया ही सतत चालू ठेवावी लागते. बघा, आपल्या बाबतीतही असंच आहे की आपण कितीही पॉझिटिव्ह विचार ठेवले तरी कुठेतरी एखादा निगेटिव्ह विचार आपल्याला स्पर्शून जातो, पण तिथेही आपल्याला ही जी निगेटिव्हिटी घालवण्याची प्रक्रिया ही आपल्याला कायम चालू ठेवायची आणि आयुष्यात पॉझिटिव्हिटीकडे वळायचं आहे. ठीक. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तयारी घर से, ठीक आहे, या उपक्रमाअंतर्गत अड्डा 247 प्लॅटफॉर्म तुम्हाला महापॅक, लाईव्ह क्लासेस, व्हिडिओ कोर्सेस, टेस्ट सिरीज, ई बुक्स, देन बुक्स, हे सगळं घरच्या घरी उपलब्ध करून देत आहे. यावर सध्या फ्लॅट 77% ऑफ सुरू आहे. हा डिस्काउंट येत्या काळात कमी होऊ शकतो. ठीक आहे, सो डिस्काउंट, हा जो डिस्काउंट आहे हा जास्तीत जास्त डिस्काउंट तुम्हाला आज मिळतो आहे, तर लवकरात लवकर हे प्रॉडक्ट्स एनरोल करा आणि डिस्काउंट मिळवण्यासाठी माझा Y309 हा कोड अप्लाय करा. या कोडद्वारे तुम्हाला 77% ऑफ मिळणार आहे. येणाऱ्या काळात हा डिस्काउंट थोडासा कमी होऊ शकतो, मग प्रॉडक्ट्स महाग होतील. सो लवकरात लवकर एनरोल करा आणि एनरोल करताना Y309 हा प्रोमो कोड यूज करा. ठीक आहे, कुठलाही पॅक तुम्ही एनरोल करताना Y309 हा कोड तुम्ही वापरू शकता. तर बघा, आजच्या सेशनला आपण सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याआधी सर्वांनी फास्ट कनेक्ट व्हायचंय, ट्यून राहायचंय. चला फटाफट शेअर करत राहा लिंक. ठीक आहे, जास्तीत जास्त लिंक शेअर करत राहा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला बघूया कोण कोण कनेक्ट होते आपल्या सोबत. फर्स्ट थिंग, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहेत का? पटकन कमेंट करा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहेत सर्व? येस, गुड इव्हनिंग एव्हरीवन. जे नवीन विद्यार्थी, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, आणि सबस्क्राईब केल्यावर शेजारी जो बेल आयकॉन दिसतो तो जरूर हिट करा. येस येस, व्हेरी गुड इव्हनिंग. चला सुरुवात करूया आजच्या सेशनला. तर सूक्ष्मजीव आणि संपूर्ण जी सजीव सृष्टी आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत, याचं वर्गीकरण आज आपण जाणून घेतो आहे. तर सगळ्यात आधी, ठीक आहे, सगळ्यात आधी मला सांगायचं आहे, हु इज नोन ॲज अ फादर ऑफ बायोलॉजी. ठीक आहे, बायोलॉजी, जीवशास्त्राचे जनक कोण? हु इज नोन ॲज अ फादर ऑफ बायोलॉजी. बघा, जेव्हा आपण जीवशास्त्र बायोलॉजीचा अभ्यास करतो, यामध्ये दोन शास्त्र आपण शिकतो, एक झूलॉजी आणि एक आहे बॉटनी. ठीक आहे, झूलॉजी प्राणीशास्त्र आणि बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. ठीक आहे, बायोलॉजी याला आपण म्हणतो जीवशास्त्र, सजीवांच्या सर्व क्रिया प्रक्रिया, सजीवांची उत्पत्ती, सजीवांचं जीवनमान, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण जीवशास्त्रात करतो. याचे दोन भाग, एक प्राणीशास्त्र आणि एक आहे वनस्पतीशास्त्र. ठीक आहे, बॉटनी वनस्पतीशास्त्र आणि झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. तर मला सांगायचं, हु इज नोन ॲज अ फादर ऑफ बायोलॉजी. फादर ऑफ बायोलॉजी, जीवशास्त्राचे जनक कुणाला म्हटलं गेलं आहे? येस, व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरी वन. जीवशास्त्राचे जनक कोण आहे? हु इज नोन ॲज अ फादर ऑफ बायोलॉजी? पटकन कमेंट करायचंय. किती जणांना माहिती आहे बघूया आपण. फादर ऑफ बायोलॉजी,
वेरी गुड, सायली पूजा, वेल डन. ठीक है, हु इज नोन एज अ फादर ऑफ बायोलॉजी? ही इज एरिस्टॉटल. ठीक है, एरिस्टॉटल या साइंटिस्टला या शास्त्रज्ञाला काय म्हटलं जातं? जीवशास्त्राचे जनक. ठीक है, वनस्पती शास्त्राचे जनक कोण आहे? हु इज नोन एज अ फादर ऑफ बॉटनी? वनस्पती शास्त्राचे जनक, वनस्पती शास्त्राचे जनक. चला चला बेसिक बघतोय आपण. वनस्पती शास्त्राचे जनक बघा, जे सजीवांचं दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं गेलं होतं, ती प्राणी आणि वनस्पती. मग प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्राबद्दल आपण बघतोय की प्राणीशास्त्राचे जनक कोण, वनस्पतीशास्त्राचे जनक कोण. व्हेरी गुड किरण. थिओफ्रास्टस, ठीक आहे, थिओफ्रास्टस इज नोन ॲज अ थिओफ्रास्टस इज नोन ॲज अ फादर ऑफ बॉटनी. वनस्पतीशास्त्राचे जनक कोण आहे? थिओफ्रास्टस. व्हेरी गुड प्रियंका. अँड प्राणीशास्त्राचे जनक कोण आहे? प्राणीशास्त्राचे जनक हे इज अगेन अरिस्टॉटल. ठीक आहे, अरिस्टॉटल हे आहेत प्राणीशास्त्राचे जनक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर बघा, सगळ्यात आधी जे प्राणीशास्त्राचे किंवा जीवशास्त्राचे जनक आहे अरिस्टॉटल यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं. ठीक आहे, यांनी सर्वात आधी सजीवांचं वर्गीकरण केलं. तर अरिस्टॉटलने सजीवांना प्राणी आणि वनस्पती या गटामध्ये डिवाईड केलं. ठीक आहे, प्राणी आणि वनस्पती या गटामध्ये डिवाईड केलं. ठीक आहे, बघा सर्वात आधी अरिस्टॉटल यांनी हे वर्गीकरण केलं. सजीवसृष्टीचं वर्गीकरण अरिस्टॉटल यांनी केलं, ज्यामध्ये दोन ग्रुपमध्ये यांनी डिवाईड केलं. एक ग्रुप केला प्राणी आणि दुसरा ग्रुप केला वनस्पतींचा. ठीक आहे, प्राणी आणि वनस्पतींचा ग्रुप. प्राण्यांचे अगेन दोन ग्रुप केले. ठीक आहे, प्राण्यांचे दोन ग्रुप, लाल रक्त असणारे प्राणी आणि लाल रक्त नसणारे. ठीक आहे, लाल रक्त नसणारे किंवा पाठीचा कणा असणारे, पाठीचा कणा नसणारे, असं हे वर्गीकरण झालं. ठीक आहे, आणि वनस्पतींचं जे वर्गीकरण केलं, ठीक आहे, वनस्पतीचं वर्गीकरण हे कसं केलं? हर्ब, श्रब्स अँड ट्रीज. ठीक आहे, हर्ब्स, श्रब्स अँड ट्रीज असं वर्गीकरण केलं. ठीक आहे, आता हर्ब, हर्ब म्हणजे काय? रोपटं. ठीक आहे, हर्ब म्हणजे रोपटे. श्रब म्हणजे झुडूप. ठीक आहे, श्रब म्हणजे काय? झुडूप. आणि ट्रीज म्हणजे काय? वृक्ष, किंवा ज्याला आपण झाड म्हणतो, वृक्ष. आता रोपटं कोणतं, झुडूप कोणतं, वृक्ष कोणतं हे ओळखण्यासाठी अगेन त्यांनी, ठीक आहे, अगेन त्यांनी फर्दर काही स्टँडर्ड्स दिले. तर रोपटं, ठीक आहे, वनस्पतीच्या उंचीनुसार रोपटं, झुडूप, वृक्ष या प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलं. तर रोपटे वर्गीय ज्या वनस्पती आहेत यांची उंची किती असते माहिती आहे कुणाला? रोपटे वर्गीय वनस्पतींची उंची, रोपटे वर्गीय वनस्पतींची उंची किती असते माहिती आहे? कोणत्या, किती उंच असणाऱ्या वनस्पतींना आपण रोपटे गटात मोडू शकतो? येस, फास्ट कनेक्ट व्हायचे विद्यार्थी मित्रांनो, पटकन. रोपटे गटात ज्या वनस्पती येतात त्यांची साधारण उंची किती असते? चला कमेंट करा, रोपटे वर्गीय वनस्पतींची उंची किती असते? किती असते? तर ही असते 1 ते 1.5 मीटर. ठीक आहे, रोपटे वर्गात कुठल्या वनस्पती येतात? तर ज्या वनस्पतींची उंची 1 ते 1.5 मीटर असते बघा, त्या वनस्पतींना आपण रोपटे म्हणतो. जस्ट 2 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. हां, ज्या वनस्पतींची उंची 1 ते 1.5 मीटर असते यांना आपण काय म्हणतो? रोपटं. ज्या वनस्पतींची उंची 2 ते 3 मीटर असेल त्यांना आपण म्हणतो झुडूप. आणि ज्या वनस्पतींची उंची 3 मीटरपेक्षा जास्त, ठीक आहे, मोर दॅन 3, त्यांना आपण काय संबोधतो? वृक्ष.
ठीक आहे, त्यांना आपण संबोधतो वृक्ष. हे सगळ्यात बेसिक वर्गीकरण हे कोणी दिलं? ॲरिस्टॉटल यांनी सर्वात सुरुवातीला दिलं. ॲरिस्टॉटल यांनी हे वर्गीकरण दिलं आहे. ठीक आहे, ॲरिस्टॉटलने हे वर्गीकरण दिलं. त्यानंतर त्यानंतर बघा आपण, ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर आले कार्ल लिनियस. ठीक आहे, कार्ल लिनियस यांनी 1735 सजीव सृष्टीला दोन पार्टमध्ये विभागलं. ठीक आहे, एक म्हणजे प्लांटी आणि एक म्हणजे ॲनिमेलिया. ठीक आहे, कार्ल लिनियस आपण यांच्याबद्दल आधीच्या एका सेशनमध्ये जाणून घेतले की कार्ल लिनियस इज कॉल्ड ॲज फादर ऑफ टॅक्सोनॉमी. ठीक आहे, यांनी सजीवांना द्विनाम पद्धतीने संबोधलेलं आहे. तर कार्ल लिनियस यांनी काय केलं, 1735 सजीवांना दोन गटामध्ये विभागलं. एक म्हणजे प्लांटी आणि एक ॲनिमलिया, दॅट इज व्हेजिटेबलिया आणि ॲनिमेलिया. ठीक आहे, तर त्यानंतर बघा तीन सृष्टीमध्ये सजीवांचं वर्गीकरण 1816 करण्यात आलं आणि कोणी केलं? हेकेल यांनी. ठीक आहे, हेकेल यांनी तीन सृष्टी मानल्यात, एक वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा. ठीक आहे, वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा अशा तीन ग्रुपमध्ये हेकेल यांनी सजीव सृष्टीचं वर्गीकरण केलं. त्यानंतर 1925 चॅटन यांनी सजीवांना दोन ग्रुपमध्ये डिव्हाइड केलं, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. ठीक आहे, कमी डेव्हलप झालेल्या ज्यांच्या पेशी असतात आणि जास्त डेव्हलप झालेल्या पेशी, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्यानंतर 1938 बघा, 1938 कोपलँड यांनी चार सृष्टीमध्ये डिव्हाइड केलं. तर त्या सृष्टी कुठल्या? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी. ठीक आहे, आपण सजीवांचं वर्गीकरण इथे जे थोडंसं आपण ऑलरेडी यातला काही पार्ट बघितला आहे, 7 क्लासचे जी सिरीज होती त्यामध्ये, आता आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करतो. ठीक आहे, तर बघा 1735 कार्ल लिनियस यांनी दोन पार्टमध्ये सजीवांना डिव्हाइड केलं, प्लांटी आणि ॲनिमलिया. 1816 हेकेल यांनी तीन सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. देन चॅटन यांनी 1925 आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असे दोन ग्रुप केलेत. आणि मग शेवटी कोपलँड यांनी 1938 चार सृष्टी घेतल्यात, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी. ठीक आहे, आता बघा कार्ल लिनियस यांनी सजीवांना एक वैज्ञानिक नाव दिलं. ठीक आहे, वैज्ञानिक नाव दिलं, यामध्ये दोन संज्ञांचा वापर केला गेला. ठीक आहे, वैज्ञानिक नाव जे होतं यामध्ये दोन संज्ञा वापरल्या. सपोज सपोज तुमचं आंब्याचं वैज्ञानिक नाव काय आहे? आंब्याचं वैज्ञानिक नाव मँगो. मँगोचं वैज्ञानिक नाव काय असतं? चला पटकन पटकन कमेंट करा, मँगोचं वैज्ञानिक जे नाव आहे काय आहे? किती जणांना हे लक्षात राहिलं आहे? आधीच्या सेशनला सांगितलं मी. व्हेरी गुड सायली, खूप छान. मँगोचं वैज्ञानिक नाव, सायंटिफिक नेम ऑफ मँगो. हे आपण ऑलरेडी डिस्कस केले, ते तर तुम्हाला सांगता आलंच पाहिजे. व्हेरी गुड, मँगीफेरा एंडिका. ठीक आहे, व्हेरी गुड किरण, मँगीफेरा एंडिका हे आहे मँगोचं वैज्ञानिक नाव. बघा मँगीफेरा एंडिका. तर यामध्ये पहिली जी टर्म आहे, ठीक आहे, पहिली जी टर्म आहे ही जीनस सांगते आणि दुसरी टर्म काय सांगते? स्पेसीज. ठीक आहे, म्हणजे पहिली टर्म सांगते प्रजाती. ठीक आहे, ही जी सृष्टीची सृष्टीतल्या कुठल्या प्रजातीत येतं? जीनस. आणि दुसरी टर्म काय सांगते? जाती. ठीक आहे, जीनस अँड स्पेसीज. क्लिअर? तर हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे याबद्दल. आता अजून आपण काही डिटेल्स गोष्टी यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट वन पुढे जाऊयात आपण. बघा आता आपण चार लोकांचं वर्गीकरण बघितलं. सगळ्यात आधी कोणी? ॲरिस्टॉटल यांनी प्राणी वनस्पती हे वर्गीकरण दिलेलं आहे, ज्यांना फादर ऑफ बायोलॉजी म्हणतात, फादर ऑफ झूलॉजी म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर दोन सृष्टीमध्ये कार्ल लिनियस यांनी वर्गीकरण केलं. त्या सृष्टी म्हणजे प्लांटी आणि ॲनिमेलिया. ठीक आहे, त्यानंतर तीन सृष्टीमध्ये कुणी वर्गीकरण केलं?
तर तीन सृष्टींचे जे वर्गीकरण आहे हे हेकेल यांनी केलं. तर त्या सृष्टी कुठल्या? प्राणी, वनस्पती आणि प्रोटिस्टा. ठीक आहे, प्राणी, वनस्पती, प्रोटिस्टा. चार सृष्टीमध्ये जे वर्गीकरण केलं हे कोपलँड यांनी केलं. कोपलँड यांनी चार ग्रुप केले सजीवांचे, वनस्पती, प्राणी, प्रोटिस्टा, मोनेरा. आणि मग तसंच अजून एक शास्त्रज्ञ आहे चॅटन, यांनी दोन सृष्टींमध्ये सजीव विभागले, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी याव्याने. आता अजून पाच सृष्टींमध्ये वर्गीकरण केलं गेलं. ठीक आहे, पुढे काय केलं गेलं? पाच गटांमध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं आणि याला एक स्टँडर्ड मानण्यात आलं. 1969 रॉबर्ट हार्डिंग विटाकर, आर एच विटाकर यांनी पाच गटात वर्गीकरण केलं. ते कसं केलं बघा, मोनेरा, प्रोटिस्टा, देन फंगी, प्लांटी, ॲनमेलिया. ठीक आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी दॅट इज कवक, वनस्पती आणि प्राणी असे पाच गट केले. ठीक आहे, तर सजीव जे आहे हे बेसिकली दोन प्रकारात, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकी जे आहेत हे सगळे एक पेशीय सजीव येतात आणि दृश्य केंद्रकी गटामध्ये काही एक पेशीय आणि काही बहुपेशीय सजीव येतात. ठीक आहे, तर एक पेशीय जे सजीव आहे, आदिकेंद्रकी गटातले एक पेशीय सजीव हे मोनेरा सृष्टीत आहे. ठीक आहे, मोनेरा या वर्गगटात मोडतात. तर दुसरीकडे दृश्य केंद्रकीचे दोन ग्रुप, एक पेशीय आणि बहुपेशीय. तर एक पेशीय गटात कोण आले? प्रोटिस्टा. ठीक आहे, एक पेशीय गटात कोण आले? प्रोटिस्टा. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे, पाच सृष्टींपैकी एक पेशीय सृष्टी कुठल्या आहेत? तर मोनेरा आणि प्रोटिस्टा. ठीक आहे, मोनेरा आणि प्रोटिस्टा या एक पेशीय सृष्टी आहेत, एक पेशीय सजीवांचा गट आहे. मोनेरा हा एक पेशीय आदिकेंद्रकी आहे. ठीक आहे, एक पेशीय प्रोकॅरियोटिक जीव आहे ते. आणि प्रोटिस्टा जे आहे हे एक पेशीय आणि दृश्य केंद्रकी, एक पेशीय युकॅरियोटिक गट. ठीक आहे, युकॅरियोटिक यावेने हे लक्षात ठेवा. बघा, लेस डेव्हलप मोनेरा जे एक पेशीय आणि आदिकेंद्रकी आहे, प्रोकॅरियोटिक आहेत. सृष्टी दुसरी जी प्रोटिस्टा आहे हे एक पेशीय असून दृश्य केंद्रकी. हे जे आहे हे तुम्हाला MCQ मध्ये डायरेक्टली येऊ शकतं की खालीलपैकी कुठले सजीव हे एक पेशीय दृश्य केंद्रकी आहेत, एक पेशीय आणि आदिकेंद्रकी आहेत, किंवा दृश्य केंद्रकी बहुपेशीय आहेत, हे तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, दृश्य केंद्रकीचा जो बहुपेशीय वर्गीकरण आहे हे फर्दर तीन गटांमध्ये दिलं गेलं, कवक, वनस्पती आणि प्राणी. ठीक आहे, आता कवक म्हणजे काय? यांना पेशीभित्तिका आहेत पण प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. बघा, आता हे तीन जे गट आहे तर त्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचा विचार केला तर वनस्पतींना पेशीभित्तिका असते, प्राण्यांच्या सेलला सेल वॉल नसते, पेशीभित्तिका नसते. ठीक आहे, वनस्पतींमध्ये पेशी ज्या आहेत पेशींभोवती सेल वॉल, पेशीभित्तिका असते. प्राण्यांमध्ये सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका नसते. ठीक आहे, नंतर ज्या वनस्पती, आता पुढे असं दिसून आलं की वनस्पती, काही वनस्पती या प्रकाश संश्लेषण करतात तर काही या प्रकाश संश्लेषण करत नाही. मग प्रकाश संश्लेषण करणाऱ्यांना वनस्पती म्हटलं आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे पण त्या प्रकाश संश्लेषण करू शकत नाही त्या वनस्पती म्हणजे त्यांना कवक नाव देण्यात आलं. ठीक आहे, त्यांना म्हटलं गेलं कवक. तर बघा, आर एच विटाकरने पाच ग्रुपमध्ये डिव्हिजन केलं, मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती, प्राणी. यामध्ये मोनेरा हे एक पेशीय आणि आदिकेंद्रकी सजीव आहेत, प्रोटिस्टा एक पेशीय आहेत पण दृश्य केंद्रकी आहेत. ठीक आहे, त्यानंतर कवक, वनस्पती, प्राणी हे सगळे बहुपेशीय सजीव असून दृश्य केंद्रकी आहेत. कवक यांना सेल वॉल असतो, पेशीभित्तिका असते पण ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ठीक आहे, वनस्पतींमध्ये पेशीभित्तिका असते आणि वनस्पती स्वतःचं अन्न प्रकाश संश्लेषणाद्वारे बनवू शकतात. प्राणी जे आहेत यांच्यामध्ये पेशीभित्तिका नसते आणि प्राणी हे अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. इतक्या गोष्टी तर आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, व्हेरी गुड सचिन, सायली, खूप छान उत्तर देताय तुम्ही. ठीक आहे, आता हे एक एक आपण याचं माहिती घेऊया, प्रत्येक गटाची एक एक माहिती घेऊया. तर बघा, यांनी जे हे वर्गीकरण केलं हे कशाच्या आधारावर केलं? तर सगळ्यात पहिला आधार म्हणजे पेशींची जटिलता.
ठीक आहे, पेशींची जटिलता, त्यांची जी पेशी रचना आहे ही कॉम्प्लेक्स आहे की सिंपल आहे, ठीक आहे, पेशी कशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे, लेस डेव्हलप आहे की वेल डेव्हलप आहे, तर पेशींच्या जटिलतेवरनं, कॉम्प्लेक्सिटीवरनं वर्गीकरण आलं आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, ज्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. ठीक आहे, तर प्रोकॅरियोटिक गटातले कुठले सजीव आहेत पटकन कमेंट करा. प्रोकॅरियोटिक कोणते सजीव हे प्रोकॅरियोटिक आपण कन्सिडर करतो, प्रोकॅरियोटिक. चला फास्ट, आत्ता मागच्या स्लाइडमध्ये बघितलंय प्रेझेन्स ऑफ माइंड हा असलाच पाहिजे, ठीक आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड मस्ट आहे, पटकन उत्तर द्यायचं. प्रोकॅरियोटिक सजीव, कुठली सजीव सृष्टीला प्रोकॅरियोटिक म्हटलं गेलंय? आदिकेंद्रकी, कमेंट फास्ट. चला विद्यार्थी मित्रांनो फास्ट कमेंट करत राहा. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कुठले आहेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड मोनेरा. सायली यांनी खूप छान एक्झाम्पल दिलंय मोनेराचं, क्लॉस्ट्रिडियम. व्हेरी गुड, ठीक आहे. सृष्टीचा विचार केला तर कुठलं आहे? प्रोकॅरियोटिक आहेत मोनेरा, ठीक आहे. मोनेरा हे आहेत प्रोकॅरियोटिक आदिकेंद्रकी सजीव. आणि मग उरलेले जे आहे प्रोटिस्टा, कवक, वनस्पती, प्राणी, हे सगळे काय? तर युकॅरियोटिक, ठीक आहे. सॉरी, हे सगळेत युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी, ठीक आहे. त्यानंतर सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, ठीक आहे. सजीवांचा प्रकार, हे सजीव जे तयार झालेत तर हे एकपेशीय आहेत की बहुपेशीय, ठीक आहे. तयार झालेले सजीव हे एकपेशीय आहेत की बहुपेशीय, हा दुसरा स्टँड वापरला गेला. तिसरा म्हणजे पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन, ठीक आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन की हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात की अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये स्वयंपोषी, परपोषी असं एक इथे क्लासिफिकेशन केलं गेलं. स्वयंपोषी जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्या वनस्पती कवके हे जे मृतावशेष आहेत, ठीक आहे, यांवर अन्न, यांच्यातून अन्न शोषण करतात. आणि प्राणी जे आहे हे अन्नासाठी वनस्पती आणि इतर प्राण्यांवर अवलंबून असतात, परपोषी. अशा पोषणाच्या प्रकारानुसार प्राण्यांमध्ये अगेन सॉरी सजीवांचं डिव्हिजन झालं. त्यानंतर यांची जीवन पद्धती, ठीक आहे. जीवन पद्धती, मग ते प्रोड्युसर आहेत, ठीक आहे, की भक्षक आहेत की विघटक आहेत, यानुसार यांचं वर्गीकरण केलं गेलं, ठीक आहे. उत्पादक म्हणजे ते अन्न तयार करतात, भक्षक म्हणजे काय? हे दुसऱ्यांचं भक्षण करून आपलं अन्न घेतात. आणि विघटक म्हणजे काय? तर निसर्गाच्या सान्निध्यात जे काही वनस्पती प्राणी यांचे अवशेष आहेत, यांच्यातून आपलं अन्न शोषतात, ते म्हणजे विघटक, ठीक आहे, ते म्हणजे विघटक. आणि मग पाचवा स्टँड वापरला, वर्गानुवंशिक संबंध, म्हणजे काय? फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे ते आदिकेंद्रकीय ते दृश्य केंद्रकीय आणि एक पेशीय ते बहुपेशीय या वर्गानुसार त्यांचं डिव्हिजन करण्यात आलं, ठीक आहे. तर हे पाच स्टँड डिव्हिजनसाठी जनरली वापरण्यात आले, ओके, ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण पुढे. आता बघा, प्रत्येक सृष्टीची आपण माहिती घेऊया, त्याचे एक्झाम्पल घेऊया. तर सगळ्यात आधी आपण बघूया मोनेरा, ठीक आहे. मोनेरा, तर मोनेरा हे काय आहे? तुमचे प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ठीक आहे. प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर, ठीक आहे. आदिकेंद्रकी आणि एक पेशीय हे सजीव आहेत. तर बघा, यामध्ये सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. सर्व प्रकारचे जे जीवाणू आहेत ते या गटामध्ये येतात. त्यानंतर हे सजीव एक पेशीय असतात, ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. आता जीवाणू जे आहेत, जीवाणू हे काय आहेत? परपोषी. पण शैवाल, नीलहरित शैवाल यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ठीक आहे. देन हे जे आहेत हे आदिकेंद्रकी आहेत, प्रोकॅरियोटिक आहे, पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके यांच्यामध्ये नसतात. जे आदिकेंद्रकी असतात, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, यामध्ये पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात. इन द सेन्स
त्यांचे जे सेल आहेत या वेल डेव्हलप्ड नसतात, ठीक आहे, वेल डेव्हलप्ड त्यांच्या सेल नसतात. तर इथे तुम्हाला या मोनेरा सृष्टीचे जे सजीव आहेत यांचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा, एक आहे क्लॉस्ट्रेडियम टिटॅनी, देन स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, ट्रेपोनेमा पॅलिपडम, वायब्रिओ कोलेरी, देन साल्मोनेला टायफी, लेझिओनेला न्यूमोनी, स्टायफलोकॉकस ऑरियस आणि क्लॉस्ट्रेडियम बोट्युलिनम. ठीक आहे, हे तुम्हाला इथे एक्झाम्पल देखील दिलेले आहेत. तर तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं की सपोज साल्मोनेला टायफी हा सजीव कोणत्या गटात येतो. ठीक आहे, हा सजीव कोणत्या सृष्टीत येतो. तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी की प्लँटी कोणत्या गटात येतो, तर आपण काय सांगणार, विल क्लिक ऑन मोनेरा. ठीक आहे, आपण सांगणार हा जो सजीव आहे साल्मोनेला टायफी हा कोणत्या सृष्टीमध्ये कन्सिडर केला जाईल, तर हा मोनेरा सृष्टीमध्ये कन्सिडर केला जाईल. ठीक आहे, पुढे आता पुढे जाऊया. नेक्स्ट वन प्रोटिस्टा, पुढची सृष्टी आहे प्रोटिस्टा. तर बघा, प्रोटिस्टा आपण बघितले हे काय आहे, युनिसेल्युलर आहे आणि युकॅरिओटिक. बघा, दृश्य केंद्रकी आहे आणि युनिसेल्युलर. ठीक आहे, युनिसेल्युलर आणि युकॅरिओटिक दृश्य केंद्रकी प्राणी आहेत, सॉरी सजीव आहेत. तर हे बघा, हे काय, एक पेशी असून पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. ठीक आहे, प्रचलन करण्यासाठी यांच्यामध्ये छद्मपात, रोमके किंवा कशाभिका हे ऑर्गन्स असतात. हे स्वयंपोषी असतात किंवा परपोषी असतात. ठीक आहे, तर स्वयंपोषीमध्ये काय येणार, युग्लिना, वॉल्वॉक्स. ठीक आहे, यांच्या पेशीमध्ये हरितद्रवके क्लोरोफिल पिगमेंट्स असतात, त्यामुळे हे स्वतःचं अन्न बनवू शकतात. आणि परपोषी सजीव हे आहेत अमीबा पॅरामेशियम प्लाझ्मोडियम. ठीक आहे, अमीबा पॅरामेशियम प्लाझ्मोडियम हे एक पेशी असून युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहेत, कारण यांच्या सेलमध्ये जे तुमचं न्यूक्लियस दिलेलं आहे हे काय, पटलबद्ध आहे. ठीक आहे, त्यानंतर हे जे आहे हे प्रोटिस्टा सृष्टीत येतात, एक पेशीय पण दृश्य केंद्रकी आहेत हे. तर इथे तुम्हाला एक्झाम्पल दिले वॉल्वॉक्स, युग्लिना हे काय, हे स्वयंपोषी आहे, पॅरामेशियम अमीबा हे परपोषी आहेत, अन्नासाठी ते इतरांवर अवलंबून असतात. चला पुढे जाऊयात आपण. पुढची सृष्टी आहे कवक सृष्टी, फंगी. ठीक आहे, फंगी, फॉर एक्झाम्पल बुरशी. तर बघा, कवक सृष्टी हे काय, परपोषी आपण बघितलं, परपोषी आहे, याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण होत नाही आणि हे युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, दृश्य केंद्रकी सजीव आहेत. नंतर बहुसंख्य कवके हे मृतोपजीवी असतात, कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर हे जगतात. जे कुजलेले पदार्थ आहे यामधून हे जे त्यांना लागणारे क्षार, खनिज वगैरे शोषून घेतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनते. बघा, कवक काय, हे वनस्पती गटामध्ये पूर्वी आपण कन्सिडर करायचो, मग वनस्पतींचे अगेन स्वयंपोषी त्या वनस्पती आणि कवक हे परपोषी, मग तो वेगळा ग्रुप झाला कवकांचा. कवकांमध्ये पेशीभित्तिका असते. बघा, आपल्याला माहीत आहे वनस्पतींमध्ये पेशीभित्तिका असते, प्राण्यांमध्ये नसते. कवकांमध्ये पेशीभित्तिका असते आणि ही पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते, तर कायटिन नावाच्या शर्करेपासून. ठीक आहे, कायटिन नावाची जी शर्करा आहे यापासून कवकांची पेशीभित्तिका बनलेली असते. यावर ऑलरेडी एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे सचिन, मी जे सांगते यावर ऑलरेडी कायटिन यावर ऑलरेडी एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. फोकस ऑन कंटेंट, आपले सगळे कंटेंट एक्झामला येतील, नॉलेज मिळेल या वेनेच सगळे डिझाईन केलेले आहेत. सो यावर कुठलाही डाऊट घेऊ नका, एक्झामला येईल म्हणून करायचं की नाही करायचे. ठीक आहे, आपण एक्झामला येते म्हणूनच एवढा जीव काढतोय, बाकी काही नाही. ठीक आहे, पुढे आहे काही कवक हे तंतुरूपी असून त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रक असतात. ठीक आहे, हे काय असतात, काही कवक हे फायब्रस असतात आणि त्यामध्ये अनेक केंद्रक दिलेले असतात. त्यानंतर कवकांचं जर बघा, कवक किण्व जे आहे ज्याला आपण बेकर्स ईस्ट म्हणतो, ॲस्परजिलस म्हणजे मक्याच्या कणसावर जी बुरशी चढते तिला म्हणतात ॲस्परजिलस, आणि पेनिसिलियम भूछत्र हे आहे कवकांचं एक्झाम्पल. ठीक आहे, हे आहेत कवकांचे एक्झाम्पल.
बघा, येणाऱ्या टॉपिकमध्ये तुम्हाला क्वेश्चन देखील मिळतात. पुढच्या काही स्लाईड्समध्ये मी प्रत्येक सेशन या वेळेनेच डिझाईन करते की त्यामध्ये कंटेंट प्लस क्वेश्चन तुम्हाला मिळतील. क्वेश्चन पण घेते मी. ज्ञानेश्वर सेशन पूर्ण बघत चला. प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला कंटेंट प्लस क्वेश्चन दोन्ही गोष्टी मिळतात. ठीक आहे, आपण फक्त काही सेशन फक्त कंटेंट कंटेंट फक्त क्वेश्चन क्वेश्चन असं काही नाही आहे. कंटेंट प्लस क्वेश्चन दोन्ही आपलं होतं. ठीक आहे, त्यामुळे मी कंटेंट फोकस करायला सांगते. कंटेंट एकदा कळलं की क्वेश्चन कसं याला सॉल्व करू शकता. ठीक आहे, स्टे ट्यून. चला पुढे जाऊया. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण बघा. आता सूक्ष्मजीव, आत्ताच आपण बघितलं की सूक्ष्मजीव आहे. टॉपिकमध्ये आपण घेतलं आहे की सजीव आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. तर जे सूक्ष्मजीव आहेत यांचं वर्गीकरण अगेन कसं झालं बघा. आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. ठीक आहे, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. तर आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव जे जीवाणू प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत मायक्रोब्स आहेत हे आहेत आदिकेंद्रकी वर्गातले. ठीक आहे, हे आहेत आदिकेंद्रकी वर्गातले. म्हणजे हे काय प्रोकॅरियोटिक. बघा यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. जीवाणू हे कोणत्या गटात मोडतात किंवा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव आदिकेंद्रकी आहेत. तर ते आहेत जीवाणू. दुसरा गट दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव कवके आणि शैवाले यांचं वर्गीकरण केलं गेलं. ठीक आहे, आदिजीव कवके आणि शैवाले. तर बघा सूक्ष्मजीवांच्या संदर्भात आपल्याला काही मीटर स्केल्स यूज करायचे असतात. ठीक आहे, तर यांचा आकार किती हे देखील आपण बघतोय. तर बघा जे जीवाणू आहेत, जीवाणू ज्याला आपण आदिकेंद्रकी म्हणतो, प्रोकॅरियोटिक टाईप ऑफ हे ऑर्गॅनिझम आहेत. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक आहेत हे मायक्रोब्स. तर बॅक्टेरिया ज्याला आपण इन जनरल म्हणतो, यांचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर असू शकतो. ठीक आहे, 1 ते 10 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर. ठीक आहे, 10⁻⁶ मीटर किंवा याला उलटं लिहिलं, 1 मीटर म्हणजे 10⁻⁶ मायक्रोमीटर. ठीक आहे, 10⁻⁶ मायक्रोमीटर. 10 वर, ठीक आहे, 1 वर 6 0 ठेवून जी काही व्हॅल्यू येते तुमची 10 लाख मायक्रोमीटर म्हणजे 1 मीटर तयार होतो. म्हणजे 1 मीटरचे 10 लाख भाग केले तर त्या प्रत्येक भागाला आपण काय नाव देणार, मायक्रोमीटर. ठीक आहे, 1 मीटरचे जर तुम्ही 10 लाख समान भाग केले तर तो जो प्रत्येक भाग झाला त्याला आपण म्हणतो मायक्रोमीटर. ठीक आहे, या स्केल आहेत. तर बघा जीवाणू हे प्रोकॅरियोटिक आहे. त्यांचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. ठीक आहे, आता बघा तर इथे काय होतं, कधी कधी एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते तर कधी कधी अनेक जीवाणू एकत्र येऊन कॉलनीज म्हणजे वसाहती बनवतात. ठीक आहे, हे यांचं काय आपण वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय. नंतर जीवाणू पेशी ही प्रोकॅरियोटिक टाईपची असते, आदिकेंद्रकी असते. पेशीमध्ये केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात. बघा आदिकेंद्रकी म्हटलं की केंद्रक नाही, व्यवस्थित डेव्हलप नसतात या पेशी, पुअरली डेव्हलप्ड असतात ज्यामध्ये केंद्रक नाही किंवा अंगके वेगवेगळे ऑर्गनेल्स पण नसतात. पेशी भित्तिका मात्र असते यात. त्यानंतर प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने होते. बघा हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेला आहे. जीवाणूंमधील जे प्रजनन आहे, प्रजननाची बहुधा वापरली जाणारी पद्धत कोणती, ती आहे द्विखंडी भवन. ठीक आहे, द्विखंडी भवन म्हणजे काय, एक पेशी 2 पेशींमध्ये डिवाईड होते. ठीक आहे, 1 पेशीपासून 2 पेशी तयार होतात. 1 पेशीचे 2 भाग होतात, एक वेगळा जीव एक वेगळा जीव, असं यांचं प्रजनन होतं. ठीक आहे, द्विखंडी भवन ही पद्धत यांच्या प्रजननासाठी वापरली जाते. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात, म्हणजे 20 मिनिटात यांची संख्या दुप्पट होऊ शकते. ठीक आहे, जीवाणूंची संख्या 20 मिनिटात दुप्पट होऊ शकते. यानंतर आदिजीव. तर बघा आदिजीव ज्याला आपण इन जनरल प्रोटोजुआ म्हणतो. ठीक आहे, प्रोटोजुआ म्हणजे अमीबा पॅरामेशियम हे जे आहेत हे सगळे काय प्रोटोजुआ आहेत. तर बघा यांचा आकार सुमारे असतो 200 मायक्रोमीटर. जीवाणूंचा असतो 1 ते 10 मायक्रोमीटर, आदिजीवांचा असतो 200 मायक्रोमीटर. तर यांचं आढळ लोकेशन कुठे कुठे आहे, माती गोडे पाणी आणि समुद्रात आढळतात. ठीक आहे, यातले काही सजीव जर आपल्या शरीरात गेले तर त्यामुळे रोग होऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर
दृश्य केंद्र की पेशी आढळणारे हे एक पेशीय सजीव। बघा मी आधीच तुम्हाला सांगितलं की काही सजीव काय युकॅरियोटिक आहे बट युनिसेल्युलर आहे, ठीक आहे। त्या ग्रुपला आपण नाव काय दिलं, प्रोटिस्टा। युकॅरियोटिक बट युनिसेल्युलर, युकॅरियोटिक सॉरी प्रोकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर आर मोनेरा, युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर, ठीक आहे। युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर हा ग्रुप म्हणजे काय, आपण त्याला प्रोटिस्टा म्हटलं, ठीक आहे, प्रोटिस्टा। बट सूक्ष्मजीवांना, त्यामध्ये सूक्ष्मजीवांना नाव दिलं गेलं आदिजीव किंवा प्रोटोजुआ, ठीक आहे। हे इन जनरल सजीवांचं ग्रुप झालं प्रोटिस्टा। बट जे सूक्ष्मजीवांच्या ग्रुपमध्ये, सूक्ष्मजीव तीन भागांमध्ये आले, जीवाणू, ठीक आहे, आदिजीव। बघा जीवाणू, आदिजीव, विषाणू वगैरे हे जे वर्गीकरण आहे ते सूक्ष्मजीवांचं आपण फर्दर वर्गीकरण केलं, त्यात आदिजीव हे आहेत प्रोटोजुआ आणि हे दृश्य केंद्रकी आणि युनिसेल्युलर एक पेशी आहेत। तर प्रोटोजुआंच्या पेशी रचना हा हालचालींचे अवयव पोषण पद्धती यांमध्ये विविधता आहे। वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोजुआची पोषणाची पद्धत वेगळी आहे, हालचाल वेगळ्या पद्धतीने होते किंवा त्यांची पेशी रचना ही वेगवेगळ्या पद्धतीची असते, जे काहींमध्ये काही अवयव प्रेझेंट आहेत तर काहींमध्ये नाहीत। तर अमीबा आणि पॅरामेशियम, ठीक आहे, यांचं प्रजनन देखील द्विखंडन पद्धतीने होतं, म्हणजे एक पेशी जी आहे ही दोन भागामध्ये डिवाइड होते, ठीक आहे। एका पेशीचं दोन भागामध्ये डिव्हिजन होतं, हा वेगळा जीव हा वेगळा जीव असं होतं, ठीक आहे। तर बघा हे गढूळ पाण्यात आढळतात, हे स्वतंत्र जीवन जगतात, ठीक आहे। त्यानंतर अँटेमिबा हिस्टोलिटिका म्हणजे अमांश होण्यास कारणीभूत। बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं यांच्यामुळे काही रोग होण्याचे चान्सेस असतात, तर अँटेमिबा हिस्टोलिटिका यांच्यामुळे अमांश होऊ शकतो। नंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स यामुळे, बघा मलेरिया किंवा हिवताप ज्याला आपण म्हणतो, हिवताप कुणामुळे होतो, तर प्लाझ्मोडियम वायवॅक्स नावाच्या आदिजीवामुळे, ठीक आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स। आणि युग्लिना, युग्लिना ही जी हे जे प्रोटोजुआ आहे हे आहे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं, ठीक आहे। युग्लिना हा प्रकारचा जो आदिजीव आहे हे स्वयंपोषी आहे। देन पुढचा जे तुमचे सूक्ष्मजीव आहे मायक्रोब्सचा तिसरा प्रकार बघूया आपण, कवके, दॅट इज फंगी, ठीक आहे। फंगी यांचा आकार असतो साधारण 10 ते 100 मायक्रोमीटर इतका, ठीक आहे, 10 ते 100 मायक्रोमीटर इतका यांचा आकार असतो। तर यांची वाढ कशावर होते, तर कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राणी यांचे जे कुजलेले शरीर आहे यामध्ये काय असतात, कार्बनी पदार्थ असतात, ठीक आहे। ते या द्विखंडन होऊ शकतं किंवा मुकुलायन होऊ शकतं, ठीक आहे, या यांच्या प्रजननाच्या पद्धती। आणि यामध्ये एक्झाम्पल आहे ईस्ट कॅन्डिडा आणि आळंबी, ठीक आहे, ईस्ट कॅन्डिडा आळंबी हे याचे उदाहरणं आहेत, ठीक आहे। सायलिमाने बफर होत नाही, एव्हरीथिंग इज गोईंग व्हेरी स्मूथ। नेक्स्ट वन शैवाल, ठीक आहे, पुढचा प्रकार आहे शैवाल ज्याला आपण म्हणतो अल्गी, ठीक आहे, अल्गी। तर यांचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असतो, हे पाण्यात वाढतात, हे दृश्य केंद्रकी एक पेशी आणि स्वयंपोषीय सजीव आहेत। देन हरित लवकाच्या साह्याने, यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात, ते प्रकाश संश्लेषण करतात। आणि शैवालाचे उदाहरण आहे क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास, ठीक आहे, क्लोरेला क्लॅमिडोमोनास हे शैवालांचे उदाहरणं आहेत। तर यामधल्या काही प्रजाती या एक पेशी आहे आणि काही बहुपेशीय, ठीक आहे, जे आपल्याला डोळ्यांना दिसतात, आणि काही शैवाल हे एक पेशी असतात जे डोळ्यांना दिसत नाही। त्यानंतर पुढचा टाईप आहे विषाणू, ठीक आहे, विषाणू सूक्ष्मजीवांचा पुढचा टाईप आहे विषाणू। विषाणूंचा आकार किती असतो, बघा हे नॅनोमीटरमध्ये असतात, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर। तर नॅनोमीटर स्केल काय आहे, बघा नॅनोमीटर स्केल, बघा 1 मीटर म्हणजे असतो 10^-9 नॅनोमीटर, ठीक आहे, नॅनोमीटर म्हणजे एकावर जर 90, ठीक आहे, एकावर 90 इतके 1 मीटरचे तुम्ही भाग केले तर त्यातील प्रत्येक भागाला 1 नॅनोमीटर संबोधलं जाईल, ठीक आहे। 1/90 ही जी स्केल होईल याचे तुम्ही 1 मीटरचे 1/90 इतके भाग जर केले तर त्यातील प्रत्येक भागाला संबोधलं जातं नॅनोमीटर, ठीक आहे, प्रत्येक त्या लहान लहान भागाला म्हटलं जातं नॅनोमीटर। तर विषाणू
या विषाणूंचा आकार किती असतो? 10 ते 100 नॅनोमीटर NM इतका. ठीक आहे. विषाणूंना सामान्यतः सजीव मानलं जात नाही कारण ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहे. कधी ॲक्टिव्ह असतात, कधी पॅसिव्ह होतात. ठीक आहे. कधी ॲक्टिव्ह असतात, कधी पॅसिव्ह असतात, म्हणून त्यांना सजीव मानलं जात नाही. ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत. ठीक आहे. आता बघा, विषाणू हे अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 15 पटीने लहान असून हे फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच दिसू शकतात. ठीक आहे. यांना आपण फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप थ्रूच आपण यांना बघू शकतो. त्यानंतर स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे डी ऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, ठीक आहे, DNA किंवा RNA यापासून बनलेला मॉलिक्यूल असतो. ठीक आहे. काही विषाणू हे DNA पासून बनलेले असतात, काही RNA. डी ऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड DNA आणि रायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA. ठीक आहे. आणि यांना काय असतं? प्रथिनांचं आवरण असतं. ठीक आहे. प्रथिनांचं आवरण असतं. तुम्ही कोरोना व्हायरसचा विषाणू बघितला असेल. ठीक आहे. कोरोना व्हायरस हा जो तुम्ही बघितला, तर त्यावर काय असतं? हे स्पाईक प्रोटीन असतं. बघा, त्यावर ही जी असे काटे काटे तुम्हाला दिसतात, हे याला काय म्हणतात? हे जे आवरण आहे हे प्रोटीनचं बनलेलं असतं. आपण याला म्हणतो स्पाईक प्रोटीन. हे आवरण कशाचं आहे? प्रोटीनचं बनलेलं असतं. तर यावर देखील क्वेश्चन असू शकतो की विषाणूंचं जे आवरण आहे हे कशाचं बनलेलं असतं? तर हे कशाचं बनलेलं असतं? प्रथिनांचं. वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. बघा, जिवंत पेशीमध्ये राहतात, ते मृत पेशीत राहत नाहीत. पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात. स्वतःच्या असंख्य प्रतिकृती ते निर्माण करत असतात. ठीक आहे. ते नेहमी कॉपिंग करत असतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून प्रतिकृती मुक्त होतात आणि मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. बघा किती घातक आहे. आधी ते पेशींमध्ये राहतात, त्या पेशींकडून आपले प्रथिनं घेतात. ठीक आहे. प्रथिनं मिळवतात, नंतर स्वतःच्या प्रतिकृती तयार करतात आणि ह्या ज्या पेशींवर ते जगले, ज्या पेशींकडून त्यांनी आपले प्रथिनं मिळवले, त्यांना नष्ट करतात आणि मग स्वतःच्या ज्या प्रतिकृती आहेत या मुक्त करतात. ठीक आहे. आणि ह्या मुक्त झालेले जे विषाणू, यातून जे नवीन विषाणू बनलेत, हे परत नव्या पेशींवर अटॅक करतात. ठीक आहे. नव्या पेशी शोधतात, अगेन त्यांच्याकडून प्रथिनं मिळवतात, परत स्वतःच्या प्रतिकृती बनवतील आणि परत त्या ज्या जुन्या पेशींवर त्यांनी स्वतःचं पोषण केलं, त्यांना काय करतात? नष्ट करतात. ठीक आहे. विषाणूंमुळे वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होतात, जे आपण आत्ता अनुभवतोय. ठीक आहे. कारण विषाणू जो दिसत नाही डोळ्यांना, तरी एवढे मोठे काम करतोय. ठीक आहे. आता बघा, विषाणूंचे एक्झाम्पल. मानवामध्ये पोलिओ विषाणू आहे, इन्फ्लुएन्झा विषाणू, एड्स विषाणू, गुरे जे आहेत, ठीक आहे, ज्या काही गुरे आहेत, तर यांच्यामध्ये पिकोरोना नावाचा विषाणू आढळतो. पिकोरोना, ठीक आहे, पिकोरोना गुरांना हार्म करणारा विषाणू आहे, पिकोरोना विषाणू. वनस्पतींच्या बघा, टोमॅटोमध्ये असतो विल्ट विषाणू. टोमॅटोमध्ये कुठला असतो? विल्ट विषाणू. आणि तंबाखूमध्ये असतो मोझाईक विषाणू. एक्झाम्पल लक्षात ठेवत चला. ठीक आहे. टोमॅटोमध्ये विल्ट, तंबाखूमध्ये मोझाईक. जीवाणू हे बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. बघा, हे विषाणू किती अवघड आहे. ठीक आहे. सगळ्यांचं जीवन हे काय करतात? दिसत तर नाही डोळ्यांना, बट सगळ्यांचं जीवन हे उद्ध्वस्त करून ठेवतात. बॅक्टेरियोफाज या प्रकारचे जे विषाणू आहे, हे जीवाणूंवर देखील हल्ला करतात. ठीक आहे. हे जीवाणूंवर देखील हल्ला करतात. बॅक्टेरियोफाज नावं लक्षात ठेवा. मानवामध्ये पोलिओ झालं, इन्फ्लुएन्झा, HIV एड्स, कोरोना, हे सगळे काय विषाणू. गुरांमध्ये कुठले आढळतात? पिकोरोना विषाणू. वनस्पती, तर टोमॅटोमध्ये आढळतात विल्ट विषाणू, देन तंबाखूमध्ये मोझाईक प्रकारचे विषाणू. आणि जे जीवाणूंमध्ये कोणते आढळतात? बॅक्टेरियोफाज. ठीक आहे. बॅक्टेरियोफाज. आता बघा, मी इथे तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेत. अ गटामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सृष्टींचे उदाहरणं आहेत आणि ब गटामध्ये, ठीक आहे, वेगवेगळ्या सृष्टी दिल्यात, ब गटामध्ये त्यांची उदाहरणं दिलेत. तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. जोड्या लावायच्या आहे. कवकांचं उदाहरण काय आहे? कुठल्या यापैकी कशाला तुम्ही कवक म्हणणार? प्रोटोजुआ विषाणू, शैवाल, जीवाणू. जोड्या लावा पटापट.
व्हेरी गुड किरण, व्हेरी गुड. खूप छान एक्स्ट्रा गेन करताय तुम्ही, मस्त वाचन छान आहे. चला प्रत्येकाची जोडी लावायची. फास्ट, आता आपल्याला क्वेश्चनकडे जायचंय, पटापट जोडा लावा. व्हेरी गुड सायली. एकच कवक, कवकांची जोडी कशाची लागेल? क्लोरेला, बॅक्टेरियोफेज, कॅन्डिडा, अमीबा आदि केंद्रकी कशाची जोडी लावणार? व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा कवकाची जोडी काय असेल, कॅन्डिडा, ऑप्शन सी. ठीक आहे, कॅन्डिडा. प्रोटोजुआ, ठीक आहे, प्रोटोजुआ काय असेल? बघा प्रोटोजुआ काय असेल, अमीबा. ठीक आहे, अमीबा हा प्रोटोजुआ वर्गात येतो. फोर अमीबा, ठीक आहे, आपण डी म्हणूया. विषाणू, बॅक्टेरियोफेज ऑप्शन जोडी असेल बी. शैवाल, क्लोरेला जोडी असेल एक. जीवाणू हे आहेत आदि केंद्रकी, ठीक आहे, प्रोकॅरियोटिक कोण आहेत, जीवाणू आदि केंद्रकी. सो पाचची जोडी अगेन ई. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला मस्त पुढे जाऊयात आपण. चला पहिला क्वेश्चन आलाय स्क्रीनवर, फास्ट आन्सर करायचंय. अस्पष्ट केंद्रक युक्त पेशी कोणामध्ये आढळतात? प्रोकॅरियोटिक सेल्स आर फाउंड इन. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, कंटेंट घेतानाच मी सांगितलं होतं, क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. प्रोकॅरियोटिक सेल्स आर फाउंड इन अमीबा, बॅक्टेरिया, हायड्रा, रेड सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स कुणामध्ये सापडतात? ठीक आहे, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी. व्हेरी गुड एव्हरीवन, खूप छान. चला फास्ट पुढच्या क्वेश्चनचा आन्सर करायचंय. प्रोकॅरियोटिक सेल कुणाचे असतात? व्हेरी स्टेरिडोफाइट्स. चला पुढचा आन्सर द्यायचंय. कोणत्या प्रकारची जी वनस्पती आहे ही टेरिडोफाइट या ग्रुपमध्ये येत नाही? Which of the following is not from the class of Pteridophyta? Pteridophyta class मध्ये न येणारी वनस्पती is, comment, comment. कोणती वनस्पती आहे ही? ती आहे इक्विसेटिनी. ठीक आहे, ऑप्शन फोर इक्विसेटिनी. दोन नाही, ऑप्शन फोर इक्विसेटिनी ही टेरिडोफाइट्स या ग्रुपमध्ये येत नाही. पुढे जीवाणूतील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत. जीवाणूतील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? मुकुलायन, पुनर्जीवन, द्विविखंडन, युग्मकी एकत्रीकरण. The most effective method of reproduction in bacteria is budding, regeneration, binary fission, gametic union. Which one? जीवाणूंमध्ये कुठली पद्धत प्रभावीपणे वापरली जाते? द्विविखंडन, binary fission. ठीक आहे, binary fission. चला पुढे जाऊया. कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? वी ऑलरेडी गो थ्रू दिस टाईप. ठीक आहे, यातून हे आपण ऑलरेडी शिकलो आत्ताच्या सेशनमध्ये. कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनते? सेल्युलोज, ग्लुकोज, सुक्रोज की कायटिन.
सेल वॉल ऑफ फंगी इज मेड अप ऑफ टफ एंड कॉम्प्लेक्स शुगर्स कॉल्ड सेल्युलोज, ग्लूकोज, सुक्रोज और काइटिन. येस, वेरी गुड. काय येणार? फोर्थ, काइटिन. ऑप्शन फोर करेक्ट आंसर आहे. ठीक आहे, ऑप्शन फोर. व्हेरी गुड. चला, म्हणजे लक्ष होतं सगळ्यांचं लेक्चरला. हां, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सेशन जर एन्जॉय करताय तर लाईक करा. ठीक आहे, लाईक करा. आपले वॉचिंग, लाईव्ह वॉचिंग 28 आणि लाईक 25. रिअली, म्हणजे खरंच तुम्ही किती लाईक करण्यात कंजूसी कशी करू शकतात. फ्री ऑफ कंटेंट मिळतो आहे, कॉन्सेप्ट प्लस क्वेश्चन मिळत आहे, PYQ मिळत आहे, मग लाईक पण मिळायला हवा, हो ना. चला, लाईक करायचं आहे. पुढचं क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? पोरिफेरा, सिलेंटराटा, ॲनलिडा, मोलुस्का. टू व्हॉट फायलम डज अर्थवर्म बिलॉन्ग? सो पोरिफेरा, सिलेंटराटा, ॲनलिडा और मोलुस्का. व्हेरी गुड. कुठल्या फायलममध्ये येतो? ॲनलिडा. बघा, हा जो गांडूळ आहे, अर्थवर्म जो आहे, हा अर्थवर्मची बॉडी जी आहे, बघा बॉडी, त्याची स्किन कशी दिसते, त्याच्यावर अशा रिंग रिंग आपल्याला दिसतात. ठीक आहे, अर्थवर्मच्या बॉडीवर अशा रिंग रिंग आपल्याला दिसतात. या रिंगला म्हटलं तर ॲनल. ठीक आहे, या ज्या रिंग रिंग दिसतात याला म्हणतात ॲनल, म्हणून याचा ग्रुप आहे ॲनलिडा. ठीक आहे, ॲनलिडा. किंवा कॉक्रोच. ठीक आहे, कॉक्रोचचं जर कसं लक्षात ठेवायचं बघा, हे आपण येणाऱ्या काळात बघणारच आहोत, बट कसं लक्षात ठेवायचं, कॉक्रोचला असे पुढे दोन अँटेना असतात हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, कॉक्रोच जे आहे त्याला हे पुढे दोन अँटेना असतात, ते फिरवतं. ठीक आहे, तर कॉक्रोचला हे जे दोन अँटेना असतात ते यावरनं आपलं जे आहे बचाव करतात, हे बघतात आपल्या मार्गात कुठे अडथळा आहे का. या अँटेनाला म्हणतात आर्थोपोड्स. ठीक आहे, आर्थोपोड्स म्हणतात. आणि यावरनं याचा ग्रुप आहे आर्थोपोडा. ठीक आहे, यावरनं कॉक्रोच कोणत्या ग्रुपमध्ये येतो? आर्थोपोडा. ठीक आहे, आर्थोपोडा यावेळी तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढे जाऊया. ड्रॉसेरा वनस्पती वनस्पतीच्या कुठल्या वर्गात येते? ड्रॉसेरा, ऑलरेडी डिस्कस्ड. स्वयंपोषी वनस्पती, परजीवी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, यापैकी नाही. प्लांट ड्रॉसेरा बिलॉन्ग्स टू विच क्लास ऑफ प्लांट्स? ऑटोट्रॉफिक प्लांट्स, पॅरासिटिक प्लांट्स, इन्सेक्टिवोर्स प्लांट्स और नन ऑफ दीज? व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, खूप छान. 24 लोक बघताय, 30 लाईक मिळाले, धन्यवाद, मनापासून आभार सगळ्यांचे. तर कुठला टाईप आहे हा? तर या आहेत ड्रॉसेरा, फ्लाय ट्रॅप, घटपर्णी. ठीक आहे, ड्रॉसेरा, देन दुसरी आहे फ्लाय ट्रॅप आहे एक, घटपर्णी आहे. ठीक आहे, घटपर्णी. या सगळ्या, घटपर्णी म्हणजेच ड्रॉसेरा मराठी. ठीक आहे, या सगळ्या ज्या वनस्पती आहेत या कीटक भक्षी आहेत. या कीटकांचं भक्षण का करतात? येस, या सगळ्या वनस्पती कीटकांचं भक्षण कशासाठी करतात? त्यांना निसर्गात काय कमी पडतं की त्या कीटकांना खाऊन आपला जो कमतरता आहे ती भागवतात? कशासाठी या कीटकांचं भक्षण करतात? चला पटकन कमेंट करा. ड्रॉसेरा, फ्लाय ट्रॅप यांसारख्या वनस्पती कीटकांचं भक्षण का करतात? तर फॉर द सेक ऑफ नायट्रोजन. ठीक आहे, नायट्रोजन मिळवण्यासाठी या वनस्पती कीटकांचं भक्षण करतात. ठीक आहे, नायट्रोजनची कमी भागवण्यासाठी या वनस्पती, आपल्याला माहिती आहे वनस्पतींना पोषणासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियमची आवश्यकता असते. तर नायट्रोजन जो वातावरणात अवेलेबल असतो, तर या वनस्पती नायट्रोजन कसा मिळवतात? तर कीटकांचं भक्षण करून, कीटकांथ्रू ते आपल्या नायट्रोजनची कमतरता भागवतात. पुढे, कोणतेही निळे हिरवे शैवाल वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते आणि भात शेताची सुपीकता वाढवते? ठीक आहे, नायट्रोजन स्थिरीकरण कुठल्या प्रकारचं शैवाल करतं? नायट्रोजन फिक्सेशन. विच ऑफ द ब्लू ग्रीन अल्गी फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कंट्रीब्यूट टू द फर्टिलिटी ऑफ राईस फील्ड? कुठली आहे ही?
वेरी गुड. नॉस्टॉक प्रकारची जी अल्गी आहे ही नायट्रोजन फिक्सेशन करते. ठीक आहे, नॉस्टॉक. वेरी गुड. नेक्स्ट वन, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? सियानोफायटा शेवाळ वर्गास निळे हिरवे शेवाळ म्हटलं जातं. बॅक्ट्रोस्पर्मम शेवाळ नत्र स्थिरीकरण करतं. तर ओनली वन इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, ओनली बोथ ए अँड बी करेक्ट, नीदर वन नॉर टू करेक्ट. काय येणार? चला पुढचा प्रश्न. करेक्ट स्टेटमेंट ओळखायचंय. सायनोफायटा अल्गी आर नोन ॲज ब्ल्यू ग्रेन अल्गी. सेकंड, बॅक्ट्रोस्पर्मम अल्गी आर नायट्रोजन फिक्सिंग. ओके, अतुल म्हणतं ऑप्शन वन, पी गोरे म्हणताय ऑप्शन थ्री, किरण सेज ऑप्शन वन. येस, ऑप्शन वन इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, ओनली ऑप्शन, ओनली ए इज द करेक्ट ऑप्शन वन. ठीक आहे, नेक्स्ट वन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्या सेशनचे हायलाईट्स आजचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एस बी आय क्लर्क आणि एम पी एस सी कंबाईन, ठीक आहे, कंबाईन यांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा अशी दोघांची तयारी करून घेण्यासाठी, बघा पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी बॅचेस लॉन्च केल्या आहे. एस बी आय क्लर्कचे तुम्ही बघितलं असेल 5500 वॅकन्सीज आहे. आज ॲप्लिकेशनचा लास्ट डेट आहे. ठीक आहे, लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन भरण्याची. भरला नसेल तर जरूर भरा, खूप जास्त वॅकन्सीज आहे आणि महाराष्ट्र सेलला पण तुम्हाला भरपूर वॅकन्सी मिळतात. तर पूर्व आणि मुख्य अशी पूर्णतः तयारी आपण करून घेतो आहे. यामध्ये पूर्णतः इंटरॅक्टिव्ह क्लासेस तुम्हाला मिळत आहे. डेली 4 आवर्सचं तुमचं सेशन आहे. ठीक आहे, तर ही बॅच ऑलरेडी सुरू झाली आहे. 2 सेशन ऑलरेडी यामध्ये कवर झालेले आहेत. तुम्ही अगेन ही बॅच एनरोल करून ते 2 सेशनचे रेकॉर्डेड फॉर्म बघू शकता आणि इतर लेक्चरचे तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असं दोन्ही अवेलेबल आहे. तसेच कंबाईनच्या दृष्टीने आम्ही त्रिशूळ बॅच लॉन्च केली, ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य अशी पूर्णतः तयारी करून घेतली जाईल. एकूण 7 फॅकल्टीज आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या त्रिशूळ बॅचमध्ये तुम्हाला टीच करणार आहे. ठीक आहे, आणि त्रिशूळ बॅच अगेन डेली 4 आवरचं तुमचं सेशन असणार आहे. ठीक, सो नक्की जॉईन करा, आज एनरोल करा. एनरोल करण्यासाठी माझा Y309 हा कोड जरूर अप्लाय करा. ठीक आहे, Y309 हा प्रोमो कोड आहे. आता या व्यतिरिक्त बघा, एस एस सी स्टाफ सिलेक्शन एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला महापॅक अवेलेबल आहे. देन एस बी आय क्लर्कच्या दृष्टीने स्पेशल करंट अफेअर्स आणि जनरल अवेअरनेस ओरिएंटेड वॉरियर बॅच अवेलेबल आहे, जी हिंदी प्लस इंग्लिश या फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर बँक महापॅक आहे, अड्डा का महापॅक आहे. ठीक आहे, हे सगळे आपले प्रॉडक्ट्स आहेत. हे कुठलेही प्रॉडक्ट्स परचेस करायचे असेल तर माझा Y309 कोड अप्लाय करून जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवा. ठीक आहे, सो आजच्या सेशनला खूप खूप थँक्यू. तुमच्या सपोर्टमुळे सेशन खूप छान आपले रन होत आहे. तुमचा फीडबॅक जरूर कळवत चला, तुमच्या प्रतिक्रिया कळवा सेशनवर. सेशन आवडल्यास लाईक करा, आवडत नसेल तर का नाही आवडलं ते जरूर कळवा. कुठे कमी आहे ते जरूर फीडबॅकमधून कळवा. सेशन आवडलं तर कमेंट देखील करा, सेशन दुसऱ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर शेजारचा बेल आयकॉन जरूर हिट करा. ठीक आहे, अगेन थँक्यू सो मच फॉर दिस सेशन. चला बाय बाय, टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या आपल्या कुटुंबियांची, स्वतःची, आणि अभ्यास अविरत चालू ठेवा. चला धन्यवाद, थँक्यू फॉर युअर सपोर्ट.